नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत प्रतिष्ठित शिरगाव पुणे या ठिकाणी। आणि हे ठिकाण पुण्यापासून 36 किलोमीटर आणि पिंपरी चिंचवडपासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर आहे। आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला जावे लागेल ओल्ड पुणे मुंबई हायवे ह्या रोडवरून, जो देहू रोड आहे, किंवा लोणावळा रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडनं तुम्हाला जायचं आहे। आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सोमाटणा फाट्या मिळेल आणि त्या सोमाटणा फाट्यावरून तुम्ही जस्ट लेफ्ट साईडला तुम्हाला घ्यायची आहे। आणि लेफ्ट साईडवरून तुम्हाला असं होर्डिंग दिसेल, तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर हायवेवरून लेफ्ट साईडला आल्यानंतर हा रोडनं तुम्हाला सरळ जायचं आहे। सरळ गेल्यानंतर तुम्हाला न्यू पुणे मुंबई हायवे रोड दिसेल खालच्या साईडला, तिथून वरून तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपण आता रीच झालेलो आहे प्रतिशिर्डी या ठिकाणी, आतमध्ये आलेलो आहे। आणि जसं बघू शकता प्रतिशिर्डी हे काय आहे की जसं शिर्डीमध्ये आहे तसं सेम प्रत्येक गोष्ट तुम्हाला साईबाबांचे जे प्रतिभ सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्या प्रतिशिर्डीमध्ये तुम्हाला बघायला मिळते। म्हणजे ते साईबाबांचं आतमधलं जे मंदिर बघू शकता किंवा आतमध्ये जे सगळं प्रत्येक गोष्टी जे आहे ते सेम तुम्हाला बघायला मिळेल शिर्डीमध्ये आहे। आणि तुम्ही कडून माझं झाड पण बघू शकता। तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी आजच्या या ब्लॉगमध्ये सांगणार आहे की आतमध्ये आरती केव्हा केव्हा असते, कसं इथं भाविक येतात आणि भक्तभावी जे दर्शन घेतात ते तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिलॉगमध्ये। पूर्ण बघा तुम्ही व्हिलॉग, कारण तुम्हाला नक्कीची शिरगा ह्या गावामध्ये ही प्रतिशिर्डी आहे। तुम्ही आपण पिंपरीचं पासून साधारणतः 30 ते 25 किलोमीटर लांब आहे जसं मी स्टार्टला तुम्हाला दाखवलं। तर चला तर मग 11 वाजलेल्या आहेत, तर आता मग माध्यान्य त्या आरतीला आपण जाणार आहोत आणि साईबाबांचं प्रत्येक दर्शन घेणार आहोत। जेवढे पण भाविक तुम्ही बघू शकता दर्शनाला आलेले आहेत आणि शक्यतो मोबाईलवरती हर चार्ज म्हणजे व्हिडिओ शूटिंगला मनाही आहे तिथं, तरीसुद्धा मी ट्राय करेन की तुम्हाला आतमध्ये दाखवण्याचा व्ह्यू। तर चला तर माझ्यासोबत, प्रवेशद्वार तिथं आहे, मग आपण एंट्री करूया आणि बघूया आतमध्ये। हा हे मंदिराचा प्रवेशद्वार जिथून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो, तो ठीक 12 वाजता। आता आरती सुरू होत आहे, मी आतमध्ये आलो आहे मंदिराच्या आतमध्ये। बघू शकताय सर्व भक्तभाविक आतमध्ये आलेलं आहे आणि माध्यान्ह आरतीला सुरुवात होत आहे आणि आरतीला तिथं सुरुवात होत आहे। आणि इथं बघू शकता तुम्ही येशी येलोएस कलरमध्ये वेगवेगळ्या तुम्ही बघू शकताय, छान अशा भिंती आहेत ज्या सेम शैलीला बघायला मिळतात, सेम पद्धतीच्या भिंती तुम्हाला बघायला मिळते। प्रसन्न वातावरणाचं तुम्ही नक्की ह्याला प्लेसला व्हिजिट करा, आरतीचं टायमिंग बघून नक्की या, जेणेकरून तुम्हाला साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेता येईल। आणि असे दोन रांगा असतात तिथून आपण साईबाबांचं दर्शन घेऊ शकतो। आणि ते तुम्ही बघू जाणार आहोत साधारणतः अर्धा तासाची आरती असते, तिथून आपण दर्शन घेतल्यानंतर साईबाबांचं तिथून एक्झिट आपल्याला करता येतं। दोन मार्ग आहे जिथून आपण दर्शन घेऊ शकतो, जसं आतमधल्या जसं पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध आहे जिथे तुम्हाला शिर्डी शाही संस्थानाची प्रतिकृती मिळेल। त्या ठिकाणी खूप भक्तभाविकांना आकर्षित करते आणि शिर्डीत होणारे प्रत्येक विधी इथेही केला जातो। हे मंदिर प्रकाश देओल यांनी 2003 साली बांधले होते, त्याला ऑलमोस्ट आज 18-19-20 वर्ष होत आहे शिरगा या गावामध्ये। आणि आता आपण हे झाल्यानंतर आपण जाणार आहोत अन्नक्षेत्राकडे, जिथं साईबाबांचं भोजनालय किंवा साईबाबा ट्रस्टतर्फे आपल्याला महाप्रसाद दिला जातो त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। ही अशी भव्य अशी मोठ्या अशी महालासारखी तुम्हाला जी इमारत दिसते तिथं आपण जाणार आहोत। आणि इथं ॲट अ टाईम 1500 लोक या ठिकाणी ॲट अ टाईम जेवण करू शकतात आणि याच्यासाठी तुम्हाला कूपन घ्यावं लागतं, ते साधारणतः 50 रुपयाला मिळतं। आणि ते कूपन घेतल्यानंतर कूपनसाठी लाईनमध्ये तुम्ही तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे। जसं तिथं मी इथं आलेलो आहे जसं पोळी भाजी वरण भात यासारखे सर्व ठिकाणी अतिशय छान असं महाप्रसाद मिळतो, ह्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या जर तुम्ही प्रतिशिर्डीमध्ये येत असाल। साधारणतः ती महाप्रसादाची वेळ असते ती 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत असते, तो तुमचं त्या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही विथ फॅमिलीसुद्धा येऊ शकता। कारण मी बऱ्याच मी इथं आल्यानंतर ॲक्च्युली मी आज संडेच्या दिवशी आज सुट्टीच्या दिवशी आलेलो आहे, त्याच्यामुळे बरीच तुम्हाला बऱ्याच जणांना लोकांना सुट्टी असते, त्याच्यामुळे आज गर्दी तुम्ही बघताय खूपच गर्दी आहे। तुम्ही शिर्डीमध्ये जाता तसं सेम मंदिरात ह्या गुरुवारीही आणि आरतीच्या वेळी भाविकांची खूप गर्दी असते, गुरुवारी वगैरे खूप ऊन आहे, पाय खूप तापताय तिथं खाली, पण खूप छान असं प्रतिशिर्डी आहे जे साईबाबांचं रिप्लिका आहे शिर्डीसारखं। मी आता इथं द्वारकामाई इथं आलो, तुम्ही बघू शकता इथं साईबाबा जिथं राहायचे चावडी आणि द्वारकामाई, त्याचं तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो की कसं जे आहे ते प्लेस, मला बघून खूप छान वाटेल। चला तर आतमध्ये मग आपण बघू, इथून शूट करा
जी साईबाबांची चूल आहे, जिथं बघू शकता तिथं साईबाबा जेवण बनवायचे आपल्या बऱ्याच लोकांना, ते जेवण वगैरे द्यायचे बनवून वगैरे स्वतःच्या हातानं. ती चूल तुम्ही बघू शकता, बाकीच्या आपण उदी म्हणूनही वापरतो ती इथं बघू शकता तुम्ही. बाबांनी प्रज्वलित केलेली धुणी म्हणून इथं आहे ते, असं तुम्ही बघू शकता इथं, असं बघू शकता तुम्ही. इथं धुणी आहे जी अजून पण बघितलं तुम्ही शिर्डीमध्ये, तर 24 तास चालू असते. आणि इथं पण आता बघू शकता तुम्ही, जसं प्रतिशिर्डीमध्ये आलो आहे सेम रिप्लिका आहे इथं द्वारका मेमध्ये. ही जी धुणी आहे तुम्ही इथं बघू शकता त्यांचा फोटो वगैरे. आणि जिथं साईबाबा स्वतः राहायचे इथं त्या प्लेसमध्ये, आणि याची हिस्ट्री तुम्ही गुगल करू शकता वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आणि हे जे प्लेस आहे जिथं बघू शकता साईबाबांची इथं जी प्रतिमा तुम्हाला दिसते आहे, बसली जी प्रतिमा आहे जिथं साईबाबा बसायचे वगैरे, तुम्ही बघू शकता सगळ्याचं. छान असं साईबाबांचं मंदिर आहे जिथं तुम्ही व्हिजिट करू शकता. आता तुम्ही बघू शकता की इथं द्वारकामाई मंगल कार्यालय आहे, आणि जस्ट आम्ही आता जस्ट बघितलं होतं द्वारकामाई इथं. तर नेक्स्ट मी तुम्हाला पुढचं ठिकाण दाखवतो. थँक्यू. आता आपण जाणार आहोत चावडी इथं, जिथं साईबाबा द्वारकामाई आणि चावडी ह्या दोन्ही ठिकाणी राहत, थोडा वेळ चावडीमध्ये आणि थोडा वेळ द्वारकामध्ये. तर चला तर मग आतमध्ये बघूया. छान अशा तुम्ही बघू शकता थोडा वेळ बसून दिवसाआड चावडीमध्ये झोपत वगैरे. तर साईबाबांची प्रतिमा तुम्ही बघू शकता, छान अशा प्रतिमा इथं लावलेल्या आहेत आतमध्ये. आणि अतिशय तुम्हाला एक छान एक प्रतिमा दाखवतो ती तुम्हाला मिळेल. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर अशी तुम्हाला नारळाची झाडं दिसते, आणि खूप नैसर्गिक आणि खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे जे खूप भाविकांना आकर्षित करतं. तिथे जस्ट समोर एक ज्वाला आहे, आपण याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेर. आणि इथून तुम्ही जर फॅमिलीसोबत असाल तर अम्युजमेंटसाठी तुम्हाला झोपाळे वगैरे आहे तिथे, तुम्ही बाहेर मंदिराच्या बाहेर तुम्ही छान आहे. आता आपण इथं बस बघू शकता की प्रसादची वेगळा काम करू शकता याच्यातून, आपण बघू शकतो काउंटर वगैरे. नंतर बाहेर आल्यानंतर वेगवेगळे गंध किंवा गंधगोळी जी म्हणतो, किंवा साईबाबांचे फोटो फ्रेम आपल्याला जर पाहिजे असेल तर तुम्ही स्टॉल बघू शकता. स्टॉलमध्ये आपल्याला बघू शकता साईबाबांचे फोटो विक्रीस ठेवलेले आहेत, आणि किंवा आपल्याला काय घ्यायचं असेल घेऊ शकता. आता जसं बघू शकताय प्रतिशिर्डी जे टेम्पल आपण आणलो होतो, व्हीलॉग पूर्ण झालेला आहे. आणि व्हीलॉगमध्ये खूप काही गोष्टी मी शेअर केल्या, काही गोष्टी हिस्टॉरिकल मिसलीड थोडंसं झाले असतील, तर त्यासाठी यू कॅन अंडरस्टँड अँड कॅन लर्न फ्रॉम द गुगल ऑल्सो. आणि हा व्हीलॉग तुम्हाला आवडला असेल आणि असेच व्हीलॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन जरूर दाबा, कारण असेच आणलेले व्हीलॉग तुमच्यासाठी व्हॅल्युएबल ठरतील. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल, हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर